नमस्कार, बीसीएन न्यूज के स्पेशल रिपोर्ट में मैं क्षितिजा आप सभी का स्वागत करती हूँ। घर को लेकर हर इंसान के कई सपने आशाएं होती है, जैसे कि नई दुल्हन अपने नए घर को लेकर कुछ सपने संजोती है, बच्चे अपने बचपन की यादों को इसी घर की चार दीवारों को देखकर ताजा करते हैं, और इसी घर पर अगर किसी भी तरह की आंच आ जाए तो सभी सपने आशाएं चूर चूर हो जाती है। जिसका दुख क्या होता है, ऐसे दर्द भरी दास्तां आज हम आपको दिखाते हैं हमारे स्पेशल रिपोर्ट में, आइए। नागपुर जिले का हिंगना तहसील, जहां सातगांव वेना ग्राम पंचायत है, जहां मजदूरी करने वाले 336 परिवार सरकारी जमीन पर अपना आशियाना बनाकर बीते 10 से 15 सालों से गुजर बसर कर रहे थे। किसी का बचपन वहां गुजरा तो कोई नए जीवन के सपने सजा रहा था, हर कोई अपने सपनों को साकार करने की जद्दोजहद में जुटे हुए थे। ऐसे में अचानक 24 अप्रैल 2023 को हाईकोर्ट का आदेश आता है कि जमीन पर बना अतिक्रमण हटाया जाए, जिसके बाद यहां बसे लोगों के पैरों तले जमीन ही खिसक गई। ऐसा भला हो भी क्यों ना, हर इंसान अपना घर बड़े ही कष्ट से बनाता है और यहाँ बसे लोग तो विस्थापित है, मजदूरी कर अपना पेट पालते हैं। ऐसे में अगर सरकार छत ही छीन लिया जाए तो यह गरीब मजदूर कहा जाए। माझं नाव वर्षा कृष्णा इकार आहे, मी 17 वर्ष झाले तिथे राहत आहे, पण आता आमचं हायकोर्टानुसार त्यांना जो आदेश मिळाला त्या आदेशानुसार अर्ध्या लोकांचे घर तोडण्यात आले आणि अर्ध्या लोकांना काही दिवसाची अवधी मिळाली तर त्यांना ठेवण्यात आले। तर मला सांगा, 100 ते 150 घरं तुटली आहेत, आज आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे, तर आम्ही राहायचं कुठे, खायचं कुठे, आम्ही जर असे घरी बसलो, आमचं सामान रस्त्यावर आहे, तर आम्ही काय खायचं आणि काय राहायचं, तर कुठे जायचं। तर आमचं म्हणणं एकच आहे की आमचे पालकमंत्री जो आहे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला तर घर द्यावे, जागा द्यावे, कुठेतरी आमचं पुनर्वसन करावं शासकीय, आणि जैसे त्यांना कोर्टातून निर्णय दिला आहे की घर यांचे पाडावे, तसंच त्यांनी हाही निर्णय घेतला पाहिजे शासकीयांनी की यांनाही आम्हालाही घरकुल द्यायला पाहिजे। अब सवाल ये निर्माण होता है, इन मजदूरों का सहारा कौन बनेगा, क्योंकि हाई कोर्ट के आदेश आते ही 24 अप्रैल को ही अतिक्रमण हटाने की कार्रवाई शुरू हुई और देखते ही देखते सपनों के आशियाने ढहते हुए नजर आ रहे थे। तो कहीं सपनों का आशियाना ढहते हुए देख आंखों से आंसू बह रहे थे, कईयों के दिल की धड़कने मानो जैसे थम सी गई थी। माझा नाव आहे अशोक फरीदास बडोले, मी मागील 2002 पासून सातगाव झोपडपट्टीमध्ये राहून राहिला आहे। माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी प्लॉट किंवा घर कुठे घेऊ शकलो नाही आणि आबादी जागेवर मी पूर्ण जीवन तिथं काढलेलं आहे। 20 ते 25 वर्षापासून मला कोणी काही उठवलं नाही, काही नाही, आणि आता ह्या वेळेस आम्हावर जो झटका पोचला, आमची जी नुकसान भरपाई केली ह्या लोकांनं, हे आमची नुकसान भरपाई आणि ह्या लोकांनी आम्हाला वापस द्यायला पाहिजे आणि आम्हाला तिथे घर द्यायला पाहिजे, बस एवढीच आमची नम्र विनंती। सर, माझं नाव निखिल कापटे, आम्ही सातगाव वेना अतिक्रमणमध्ये राहतो, तालुका हिंगणा जिल्हा नागपूर। लगभग इथून 2 महिन्यापासून एक प्रोसेस चालू झाली आहे, तर आधी आम्हाला सुरुवातीला 1, 2, 3 असे नोटीस दिले, त्यानंतर आमच्या हायकोर्टामध्ये पेटिशन चालू होती, त्याच्यानंतर जे हायकोर्टाने जे आम्हाला ऑर्डर केला, आमच्या ऑपोजिट निर्णय दिला की अतिक्रमण हटवण्यात यावं म्हणून, आणि त्यानंतर आम्हाला जे लोक GRमध्ये बसून लगभग 15 ते 20 वर्षापासून लोक राहत आहेत त्या ठिकाणी, तर कलेक्टरकडे पण आमचं मॅटर हँड ओव्हर करण्यात आलं। तर कलेक्टरकडे आम्ही उभं झालो होतो, कलेक्टरनी आम्हाला म्हटलं की तुम्हाला खाली करावं लागेल, पण आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला जागा खाली करून देतो, पण आम्हाला कुठेतरी पर्याय व्यवस्थेचं अरेंजमेंट करून द्या, ताकि आम्ही तिथून निश्चिंतपणे निघून तुम्हाला खाली करून जागा देतो आणि तिथं जाऊन आम्ही राहू शकतो। परंतु त्यांनी आम्हाला सरळ म्हटलं की तुम्हाला अरेंजमेंट तर सध्याच होऊ शकत नाही, आम्ही कोशिश करतो, परंतु तुम्हाला खाली करावंच लागेल, आधी तुम्हाला कुठेही किरायाने राहावं लागेल, हे आम्हाला स्वतः कलेक्टरने म्हटलं। त्यानंतर आम्ही तरी पण बरीचशी वाट बघितली, पण 24 तारखेला त्यांनी आमचं अतिक्रमण काढण्यात दिलं, तर त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी कोशिश केली होती कुठून तरी वाचण्याचा प्रयत्न, त्यामुळे स्टे ऑर्डरसाठी पर्याय केला, तर स्टे मिळाला, लगभग 171-170 लोकांना स्टे मिळाला, परंतु बाकीच्या लोकांना जे स्टे नाही मिळालं त्यांची फार गंभीर परिस्थिती होती, त्यांनी पूर्ण काही असे मनात क्रूरता असल्यासारखी त्यांनी घरं तोडले आणि पूर्ण असे आता आधी कसं की थोडे बहुत धक्का देऊन द्यायचे, पण यावेळी त्यांनी स्वतःहून क्रूरता असल्यासारखी घरं तोडले, तर त्या वेळेस असं पूर्ण बऱ्याच लोकांतून डोळ्यातून असे अश्रू पडायचे, कोणी लोक रडायचे, पूर्ण बेघर, कोणाचं सामान असंही त्यांनी घरं तोडले, तर फार असे बघण्या न बघण्यालायक त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती।
अपने घरों पर बुलडोजर चलते देख कई लोगों ने कोर्ट में न्याय की गुहार लगाई और कुछ लोगों को स्टे ऑर्डर के रूप में न्याय मिला भी। जिन लोगों के घर तबाह हुए उन लोगों पर मानो आसमान गिर पड़ा। उनके सामने कई सवाल थे, कई नम आंखों से आशा की किरण तलाश रहे थे और उन्हें आशा की किरण कई संगठनों के मदद के रूप में भी मिली, जिसके बाद सफर शुरू हुआ सरकारी दरवाजे पर अपनी गुहार लगाने का। यह सफर शुरू हुआ 25 अप्रैल की सुबह अपने घरों में रहने के अधिकार को लेकर सत्याग्रह से संविधान की यात्रा निकालकर अपने दुख भरी दास्ता को जिलाधिकारी के माध्यम से ज्ञापन सौंपकर पालक मंत्री तक पहुंचाने की कोशिश की गई। अब इन बेघर लोगों को राह है पालक मंत्री के सकारात्मक निर्णय की और जब तक न्याय नहीं मिलता तब तक इन लोगों ने संविधान चौक पर ही अपना डेरा जमा लिया है, जहां उनकी दिनचर्या का कुछ दृश्य हम आपको दिखाते हैं, जो निश्चित ही आपको अस्वस्थ करेगा कि ये लोग अपना गुजर बसर अपने परिवार के साथ खुले आसमान के नीचे कैसे कर रहे हैं। कहीं खुले में खाना पकाया जा रहा है तो कहीं मासूम बच्चे अपना वक्त बिताने के लिए कुछ खेल खेल रहे हैं, लेकिन इन बच्चों को क्या पता आगे किन तकलीफों से इन्हें गुजरना है। आणि फार वाईट वाटत होतं त्यावेळेस, पूर्ण असं वाईट दृश्य होतं, आम्हाला बघूल्या जात नव्हते। आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे एकच, आम्ही कोणाला दोष नाही देत, आमचं एकच मागणी या ठिकाणी येऊन की आम्हाला कुठेतरी व्यवस्था करून द्या, तोपर्यंत आम्ही इथेच राहणार, कारण की आम्हाला वापस जाऊनही आम्हाला पर्याय काहीच नाही, आम्हाला ना घर आहे ना काही आहे, आम्ही इथून जाणं आम्हाला उघडं राहावं लागेल, किरायानं राहायची आमची ऐपत नाही। आज तिथे किरायानं बघायला गेलं तर लगभग 5 ते 6 हजार रुपये किराया आहेत एका एक दोन दोन रूमचा, आणि जेव्हापासून अतिक्रमाचा मॅटर झाला त्यामध्ये अतिक्रमाचं किरायाचा रेट पण वाढवलं गाववाल्यांनी, आणि पूर्ण गाव आमच्या विरोधात चालतो। तर आम्हाला त्याच्याबद्दलही आम्हाला काही वाद नाही, आम्ही कोणाला काही म्हणत नाही, आमच्या सरकारला एकच मागणी आहे, आम्हाला कुठेतरी पर्याय व्यवस्था करून द्या, तरच आम्ही या ठिकाणी जाऊ, तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी राहणार, हे आमचा निश्चय पक्का आहे आमचं या ठिकाणी। आज आमचं इथे कालपासून आमचं आंदोलन सुरुवात झालं, आज आमची पदयात्रा झाली, आणि असंच आम्ही दररोज या ठिकाणी करत राहू, पण आम्हाला जोपर्यंत पर्याय व्यवस्था मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी राहणार, हे आमचं निश्चय आहे सर्व लोकांचं। इन बेघरों को घर की छत नसीब होती है या नहीं ये तो आने वाला वक्त ही बताएगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर। तो आज के स्पेशल रिपोर्ट में हमने आपको रूबरू करवाया बेघरों की दर्द भरी दास्ता से। ऐसी ही कई दास्ताओं को हम आपके सामने रखने वाले हैं। फिलहाल वक्त तो चला यही रुकने का, देखते रहिए BCN न्यूज। नमस्कार।